नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। दोनाड येथील स्मशानभूमी रस्त्याची दुरावस्था, रस्ता खडीकरण करून स्मशानभूमी शेड बनविण्याची ग्रामस्थांची मागणी। दोनाड येथील गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून पावसाच्या दिवसात गुडगाभर चिखलातून प्रवास करत प्रेत शरीरांना घेऊन चालावे लागते, तर सदर गावात स्मशानभूमी शेड नसल्याने उघड्यावर व नदीच्या काठावर जावं लागते। तरी पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याची दखल घेत त्वरित स्मशानभूमी रस्त्याचे खडीकरण करून शेड तयार करावा अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे व लोकप्रतिनिधींकडे केली आहे। दोनाड हे गाव 1600 लोकवस्तीचे असून या गावात अनेक वर्षांपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता मातीचा असल्यामुळे पावसाच्या दिवसात गुडगाभर चिखलातून प्रेत घेऊन जावं लागतंय। नदीच्या काठावर नेऊन उघड्यावरच प्रेत शरीराला जाळावे लागते। या संदर्भात ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही त्याची दखल न घेतल्यामुळे या सुविधेपासून ग्रामस्थांना मुकावे लागत आहे। तरी शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याची दखल घेत त्वरित स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण करून स्मशानभूमी शेड बांधकाम करावा अशी मागणी ग्रामस्थांसह ग्रामपंचायत प्रशासनाने तालुका प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे केली आहे। दांडेगाव फाट्यानजीक राज्यमार्गाच्या कडेला अनोळखी मृतदेह आढळला। खून करून फेकल्याचा संशय, 1.5 तास उशिरा पोहोचले पोलीस। साकोली ते लाखांदूर या राज्यमार्गावरील दांडेगाव फाट्यानजीकच्या जंगलात राज्यमार्गाच्या कडेलगत एका अनोळखी 50 ते 55 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला। सदर मृतदेह 28 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास आढळून आला असून मृतकाला खून करून फेकण्यात आला असल्याचा संशयास्पद चर्चेला उधाण आले आहे। तथापि या घटनेची माहिती दिगोरी मोठी पोलिसांना देऊनही तब्बल 1.5 तासानंतर पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते। प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी एका 50 ते 55 वर्ष वयोगटातील इसमाचा मृतदेह राज्यमार्गाच्या कडेलगतच्या जंगलात फेकल्याचे आढळून आले। सदर मृतदेहाच्या बाजूला मृतकाच्या खिशातील पैसे बाहेर पडलेले दिसून येत असून मृतदेहापासून तब्बल 5 फुटावर त्याची पादत्राणे आढळून आली आहेत। या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच संबंधितांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी जाऊन मृतकाला पाहण्यासाठी गर्दी केली होती, मात्र घटना उघडकीस आल्यानंतर तब्बल 1.5 तासानंतर दिगोरी मोठी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती। दरम्यान मृतक हा कोणीतरी अनोळखी इसम असल्याचे बोलले जात असताना मृतकाचा खून करून रस्त्याच्या कडेलगतच्या जंगलात फेकण्यात आला असावा अशी संशयास्पद चर्चा नागरिकांत केली जात होती। दरम्यान राज्यमार्गाच्या कडेलगत मृतदेह फेकला असल्याची घटना दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास उघडकीस येऊन संबंधित घटनेसंबंधाने काही नागरिकांनी दिगोरी पोलिसांना भ्रमणध्वनीवरून माहिती देऊनही चक्क 1.5 तास उशिरा संध्याकाळचे 6 वाजता पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्याने उलटसुलट चर्चा केली जात होती। या घटनेची नोंद दिगोरी मोठी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास दिगोरी मोठीचे सहाय्यक ठाणेदार निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। बातमीपत्र इथंच संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला विसरू नका।